ग्राम आहे आणि आपलं ग्लिसर 20 ग्राम आहे आणि 20 ml ग्लिसर. तर गॅसवर आपलं हे पात्र ठेवलं की त्यात ग्लिसरीन टाकायचं. ऍक्च्युली ना इतकं एकदम स्लो फ्लेमवर त्याला 2 ते 3 ते 5 मिनिटं त्याला पूर्ण डिझॉल्व करायचं. हे जे क्रिस्टल्स असतात ते पूर्ण त्यामध्ये डिझॉल्व करायचं. दॅन त्याला 3 ते 5 मिनिटं असंच करायचं डिझॉल्व होईपर्यंत. लो फ्लेमवर कम प्रमाणात हे जी पुरी येते ही असते 20 मिलीग्रॅमची असते आणि ग्लिसरीन पण 20 ml घ्यायचं. आणि लो फ्लेमवर सगळ्यात अगोदर पावडर उठून द्यायची. त्याच्यानंतर ॲक्च्युली आपण काय याच्यात काय झालं की आपण भांडं ठेवून दिलं नंतर ते टाकलं तसं नाही करायचं. अगोदर हे सगळं मिश्रण भांड्यात घेऊन घ्यायचं नंतर लो फ्लेमवर त्याची सुरुवात करायची आणि त्याला ढवत राहायचं स्टीर करत राहायचं आणि ते पण कुठपर्यंत की आता फ्लेम आपल्याला किती वेळ द्यायची आहे 3 to 5 मिनिट त्याच्यावर नाही द्यायची. त्याच्यानंतर मग त्याला ते 3 ते 5 मिनटं झालं 3 ते 5 मिनटानंतर त्याला बंद करून द्यायचं आणि बंद केल्यानंतर मग एक साधारण थोडंसं थंड होईल. असं थंड झालं की मग आपल्याला काय करायचं आहे ग्वास पीस असतात जनरली पण ग्वास पीसमध्ये काय असतं मध्ये कॉटन असतो. तर कॉटन न घेता फक्त एक मेडिकेटेड ड्रेसिंग येते बाहेर मेडिकलवर भेटते स्क्वेअरमध्ये ग्वास पॅड्स म्हणतात त्याला ते घ्यायचे चौकोनी चौकोनी आणि ते याच्यात 4-5 6 ते पूर्णचे पूर्ण भिजले पाहिजे त्याच्या त्या याच्यामध्ये. आता याच्यात काय झालं आहे याच्यात एकदम बंद केलं मी तू कारण ते आहे ना खूप फास्ट आहे. आता हे जे क्रिस्टल्स आहेत ना हे जसे त्याच्यात डिझॉल्व व्हायला लागतात तसं ते थोडंसं लिक्विड व्हायला लागतं. जनरली व्रणावर सुद्धा करू शकतो मॅग्नेशियम सल्फेट विच प्रोव्हाइड्स हिलिंग प्रोसेस फास्टर. तर आपण म्हणजे तुमच्या मनात साधा प्रश्न हा यायला पाहिजे की सर फक्त स्वेलिंगवरच लावायचं का की वुंडेड पार्टवर पण आपण अप्लाय करू शकतो का? करू शकतो पण डिपेंडिंग पूर्वी करायचे पण आता आपल्याकडे बरेचसे असे औषधं आहेत की जसं आता मेगाईल नावाचं त्याच्यामध्ये पण मॅग्नेशियम सल्फेट आहे ऑइंटमेंट आहे की नाही आणि बाकीचे दुसरे कंटेंट्स पण आहेत. तर हे जनरली काय करतात हे जनरली मायक्रो सर्क्युलेशन वाढवतं. आता मायक्रो सर्क्युलेशन कुठे वाढायची वाढणं गरजेचं आहे ज्यावेळेस आपण उंची पूर्ण डेव्हलपमेंट करून टाकतो तिथला स्लग डेड टिश्यू प्लस पॉकेट्स पसेस या सगळ्या जे येलोईश पार्ट जो असतो उंडवरचा तो येलोईश पार्ट म्हणजे स्लग असतो तो जोपर्यंत उंडवर असतो तोपर्यंत उंड हिलिंग होत नाही. तोपर्यंत उंड हिलिंग का होत नाही कारण तो स्लग जो असतो ना ते मायक्रो कॅपिलरीज आहे त्यांना त्यांची वाढ होऊ देत नाही त्यामुळे सर्क्युलेशन होत नाही आणि जोपर्यंत ते स्लग असतो तोपर्यंत तिथे ग्रॅन्युलेशन टिश्यू फॉर्म होत नाही आणि ग्रॅन्युलेशन टिश्यू इथे पिक्चर आहे ग्रॅन्युलेशन टिश्यू सर स्कॅपुलर रिजनवर होतं आणि तुम्हाला मी सांगितलं त्याचं एक कार्बन कन्सेंट डायग्नोस्टिक साईन काय आहे फिब्री फॉर्म प्लेट चाळणे असते ना चाळणी चाळणीचे जसे होलं असतात तसे होल्स असतात आणि त्या प्रत्येकमध्ये सेपरेट ॲप्सेस असतो प्लस पॉकेट्स असतात आणि ते एकमेकाला जॉईन झाले जसं मधमाशांचं जे घर असतं ना पोळा तसं ते झालेलं असतं ते हे जे पिक्चर आहे स्क्वेअरमध्ये
गैस बंद ही नहीं असे गॉस पॅड्स पण मिळतात मेडिकलवर. हां जनरली आणि बऱ्याचदा लिक्विड पॅराफिन म्हणजे ग्लिसरीन असतं त्याचे पण ड्रेसिंग पॅड्स मिळतात. त्याच्यानंतर काही अँटीबायोटिकचे पण मिळतात म्हणजे फॉर एक्झाम्पल बेटरिन का मिळता आहे जेंटोसाने जेंटामायसिनचं मिळतो आहे. बरं आता हे काय यूज करायचं आता हे जे असतं ना बऱ्याचदा काही डायबिटिक उंड असतं किंवा हे कार्बनकलसारखे जे पेशंट असतात ना त्याच्यावर तुम्ही हे लावू शकता का म्हणजे त्या पेशंटला आपण चार सूत्र लावलेले आहे तर त्याला मी अल्टरनेट डे बरोबर होतो म्हणजे आज लावलं उद्याचा दिवस घ्या परवा दिवशी घ्या तर त्याने काय केलं गुण चांगली होते मग तो खेळती ते जास्त दिवस राहू द्या लवकर हिल होईल म्हणून तो अल्टरनेट डे न येता पाचव्या सहाव्या दिवशी आला. तर शहराची व्याख्या काय की तो बरोबर ग्लोव्स कशी घालायची याची प्रॅक्टिस करायला लावली जसं मी काल त्या मुलांना सांगितलं ना ते लायगेशन कसं करायचं हेअरचं नॉट कशा मारायच्या ती प्रॅक्टिससाठी मोठीमध्ये येऊ द्यायची आणि जोपर्यंत मला ग्लोव्स त्यांच्या पुढे मी एका पट घालून दाखवले तोपर्यंत जे असतात ना ह्या गोष्टी जर आपण बी एम एसला शिकून घेतल्या आणि ते आपल्या सिलेबसला पण आहे माझी जीची होती ती गेली वाया हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लेअर पूर्ण त्याला व्यवस्थित लावून घ्यायचं खूप स्टिकी असतं ते आणि तुम्हाला अजूनही सांगतो कोरफट मी बरेचशा आता इंटर मुलांना बघ त्याला ते वेगळंच घेतील ब्लेडच मागवतील कावर बोटाने तुम्ही ती स्किन रप्चर नाही करू शकत का. तर हा जो लेअर असतो ना ह्याच्यामध्ये पूर्ण म्हणजे बारीक बारीक होईल त्याच्यात पूर्ण क्रिस्टल्स आटकले पाहिजे ते होतं तसं बऱ्याचदा आपण या गेममध्ये भिजवतो ना तर पूर्ण यायला लागत नाही म्हणून त्याला व्यवस्थित काढून घ्यायचेच मी तर येतो तर हे व्यवस्थित असं दिस इज अ नॅचरल ड्रेसिंग आता हे आता हे आपण प्रिपेअर करून ठेवतो आहे पण बऱ्याचशा कंडिशनमध्ये काय असतं की हे लगेच म्हणजे फ्रेश करतात. फ्रेश म्हणजे कसं तुमच्याकडे पेशंट आला त्याला सेल्युलायटिस झालेला आहे तर मग त्याला काय करते हे सोल्युशन आता आपण जसं तयार केलं ना तसं तयार करून त्याला थोडंसं थंड होऊ देतं आणि ते एका गॉज पीसने जिथे स्वेलिंग असेल सेल्युलायटिस असेल इन्सेक्ट बाईट असेल त्याच्यावर त्याचं लेपन करतात आणि त्याच्यावर ना मग बँडेजिंग करतात ग्लास पीस ठेवून बँडेजिंग करा आणि हे किती दिवस ठेवायचं वन अल्टरनेट डे म्हणजे आज लावलं उद्याच्या दिवस पूर्ण आणि परवाच्या दिवशी मग त्याला ओपन करायचं मग या तीन दिवसात काय करायचं त्याला अँटी इन्फ्लमेटरी ड्रग्स द्यायचे जेणेकरून आणि अँटीबायोटिक देऊन टाकायचे सरळ सरळ सेल्युलायटिसमध्ये जे चांगले इफेक्टिव्ह जे अँटीबायोटिक आहे ते आहे सिपॅलोस्पोरिनचा सिपॅलेक्झिन इज द पोटंट ड्रग ऑन सेल्युलायटिस पण मी सेल्युलायटिस सगळ्या गोष्टींसाठी वापरतो. ॲक्च्युली सेल्युलायटिस इज द ही जी ड्रग आहे हे अप्पर रेस्पायरेटरी ट्रॅकसाठी यूज करतात